तू राशी नमस्कार मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतोय मंडळी आपण या चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओज हे सगळ्यात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील आज आपण दोन हजार तेवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील तूळ राशीचं जे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत ते या राशीवरती काय परिणाम करतील या विषयाची अत्यंत शास्त्र शुद्ध आणि सखोलात्मक माहिती घेणार आहोत स्क्रीनवरती नंबर आहे ज्यांना कोणाला आपल्या समस्या किंवा आपल्या अडचणी याविषयी प्रश्न विचारायचा असेल तर या नंबरवरती आपण संपर्क करून आमच्या टीमकडनं माझ्याशी भेटण्याची बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आणि आपला प्रश्न सोडवू शकतात या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये सात फेब्रुवारीला बुध महाराज हे मकर राशीमध्ये येतील तेरा फेब्रुवारीला सूर्य महाराज हे कुंभ राशीमध्ये असतील पंधरा फेब्रुवारीला शुक्र महाराज हे मीन राशीमध्ये असतील आणि अठरा फेब्रुवारीला नेपच्यून हा ग्रह मीन राशीमध्ये येईल त्याच पद्धतीने सत्तावीस फेब्रुवारीला बुध महाराज हे कुंभ राशीला जातील मग या राशी परिवर्तनाचा या तुळा राशीवरती काय परिणाम होणार आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत तुला राशी आणि या राशीचा स्वामी जो काही शुक्र देवता आहे हा पंधरा तारखेला कुंभरा सोडून मीन राशीमध्ये येणार ना आहे म्हणजे थोडक्यात तो, तो वेगला वेगला पंचमात षष्ठामध्ये येईल मग पहिले पंधरा दिवस आणि पुढचे पंधरा दिवस असा या पूर्ण ज्योतिषाचा फलादेशाचा जो काही भाग असेल तो वेगळा वेगळा असेल लग्नेश ज्यावेळेला पंचमात असेल त्यावेळेला त्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या बुद्धीनं त्याच्या शिक्षणानं जीवनात पुढे जाण्याची प्रगती घडत असते पण ज्यावेळेला तो षष्टामध्ये येईल पंधरा तारखेच्या नंतर तर भूमी लाभ म्हणजे जमीन किंवा एखादी शेती घेण्याचे योग आणि स्वपराक्रमान आयुष्यात नोकरीमध्ये पुढे जाण्याचे योग या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुळ राशीच्या जातकांना आलेले आहेत द्वितीय स्थान या स्थानाला आपण धनस्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा अष्टमामध्ये गेलेला आहे मग द्वितीय अष्टमात असतानी श्रीधन किंवा अचानक मिळणारी धनप्राप्ती एखाद्याला उसने दिलेले पैसे होते भेटत नव्हते अडचणी येत होत्या संकट येत होते ते पैसे मिळण्याचे योग किंवा एखादा मी विमा काढलेला होता त्याचे पैसे येणं बाकी होतं माझी फसवणूक झालेली होती ती दूर होऊन आपल्या मनातल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होण्याचे योग संधी आपल्याला फेब्रुवारी महिन्यात आहे तृतीय स्थान या स्थानाला पराक्रम स्थान आपण म्हणतो या स्थानाचा स्वामी षष्ठ स्थानामध्ये पडलेला आहे पराक्रम म्हटलं की कष्ट आलो शक्ती आली मग षष्टामध्ये ज्या वेळेला तो जाईल असेल तर भावांडांशी वादीवाद त्यांच्या प्रकृतीची चिंता छोट्या मोठ्या कारणावरनं वडील पार्जित वाद संकट हे निर्माण होतील यामध्ये आपल्याला एक तर शांततेची भूमिका किंवा सोडून देण्याची भूमिका ठेवावी लागेल किंवा आपल्याला थांबायचं नाहीये लढायचंय त्यात पण मला यश मिळालं पाहिजे यासाठी तुम्हाला कोर्टाची बायरी चढण्यापर्यंतचे योग या फेब्रुवारी महिन्यामध्ये दाखवत आहे त्यानंतर चतुर्थ स्थान ज्याला आपण सुखभाव म्हणतो या स्थानाचा स्वामी चतुर्थेश पंचमात आलेला आहे सतरा तारखेला मग चतुर्थेश पंचमातेनं म्हणजे राजकीय जे काही आपण राजकारण किंवा राजकीय सत्ता उपभोगण्याचं मनात स्वप्न किंवा मनामध्ये आकांक्षा ठेवलेली होती ती पूर्ण होण्याचे योग या फेब्रुवारी महिन्यात आहे म्हणजे विचार शक्ती प्रगल्भ होणार आहे जीवनामध्ये मोठ पद प्रतिष्ठा एखाद्या मोठ्या पक्षाच एखादं चांगलं स्थान आपल्याला मिळण्याचे योग या फेब्रुवारी महिन्यात आलेले आहे पंचमेश पंचमात असणं प्रणय शक्तीसाठी याला पण संततीचं स्थान म्हंटलेलं आहे प्रेमासाठी हा उत्तम कालावधी आहे पण याचबरोबर शिक्षणासाठी कुठे बाहेर जायचं आहे तर त्यासाठी सुद्धा उत्तम आहे इष्टदेवतेची सेवा साधना ही चांगल्या प्रकारे होऊ शकते मंडळी षष्ठ स्थान याला रोगाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे षष्टाश म्हणजे विपरीत राजयोग येथे पत्रिकेला होतो चांगलं खाण्याचे योग प्रकृतीकडे लक्ष नसण्याचे योग वजन वाढण्याचे योग मेद वाढण्याचे योग या महिन्यामध्ये आहे आणि शत्रूंकडनं त्रास तुम्हाला कुठल्याही प्रकारचा यावेळेस होणार नाहीये कारण की या गुरु महाराजांच्या जोडीला शुक्र महाराज सुद्धा विपरीत राजयोगामध्ये आलेले आहे पंधरा तारखेला पण पंधरा तारखेपर्यंत शत्रू महाराज आपली प्रगती किंवा आपली जी मोठेपणाची जी इच्छाशक्ती पाहून जळवणूक आपल्यावरती मोठ्या प्रमाणात होता पंधरा तारखेनंतर तो, तो विषय सप्तम स्थान ज्या स्थानाला आपण संततीचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा अष्टमामध्ये पडलेला आहे सप्तमेश अष्टमामध्ये पडणं म्हणजे विवाहामध्ये फसवणूक किंवा विवाहाला चाललो होतो गाडी वाहनावरती मी वाहन ते जोरात चालवलं त्यातनं काहीतरी संकट त्यातनं काहीतरी पीडा त्यातनं काहीतरी मानसिक त्रास उद्भवण्याचे योग फेब्रुवारी महिन्यात आहे त्यामुळे प्रकृतीची कुठे शुभ कार्याला जाताने आपल्या स्वतःची काळजी या तुळाराशीच्या लोकांनी त्या कालावधीमध्ये घ्यायची आहे पती पत्नीमध्ये एकाच्या प्रकृतीला त्रास एखाद्याला शरीर पीडा उद्भवणे त्यातनं दवाखान्याचा खर्च होणे यांसारखी विषयाला आपत्तीला संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे विशेष करून विवाह जर तुम्ही जमवत आहात तर त्यामध्ये योग्य निर्णय घ्या फसवणूक होऊ शकते खोट तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं आणि ते लग्न जमवलं जाऊ शकतं अष्टमस्थान या अष्टमस्थानाचा स्वामी शुक्र देवता हा षष्टामध्ये येतोय पंधरा तारखेला विपरीत राजयोगामध्ये अष्टमे षष्टात येणं म्हणजे पंधरा तारखेच्या नंतर आपल्यासाठी अत्यंत सुखावह दिवस सुरू होणार आहे पुढच्या कालावधीसाठी उद्योग धंद्यांमध्ये यश सरकारी नोकरीमध्ये यश पद प्रतिष्ठेमध्ये यांसारख्या विषयामध्ये जीवनामध्ये आपण पुढे जाताना इथे दिसणार आहे मंडळी भाग्यस्थान या भाग्यस्थानात इथे मिथून राशी विराजमान आहे स्वामी बुध देवता हा चतुर्थामध्ये पडलेला आहे मग भाग्य ज्या वेळेला चतुर्थात जातो तर सगळ्या गोष्टी या भाग्याने मिळतात विशेष करून आपल्या आईची वडिलांची जी पूर्व पिढीजात जी संपत्ती होती ज्यामध्ये संकट येत होते जे मिळत नव्हते कागदपत्रांमध्ये आपल्याला काही त्रास होतो त्या अनेक क्लिष्ट प्रकारच्या त्यामध्ये अडचणी तयार होत होत्या त्या सगळ्या दूर होण्याचे योग या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्यासाठी आलेले आहेत दशमस्थान दशमस्थान म्हणजे या गुरु महाराजांची दृष्टी आहे आणि तिची काही गुरु महाराजांची जी दृष्टी आहे ती पंचम दृष्टी आहे म्हणजे तुमचा कार्यभाग साधण्याचे योग आणि विशेष म्हणजे तू विपरीत राजयोगातनं या दशमावरती दृष्टी टाकणार आहे मग याचे लाभ कसे होतील तर राजकीय सत्ता किंवा कर्माची सिद्धता परिपूर्ण होण्याचे योग या तुळाराशीच्या लोकांना या फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेले आहेत मंडळी लाभस्थान या लाभस्थानामध्ये सिंह राशी विराजमान आहे आणि या पंचमस्थानामध्ये स्थानामध्ये तो लाभेश इथे येऊन पडत असतो मंडळी मग त्याचे रिझल्ट किंवा त्याचे इफेक्ट काय असणार आहे लाभेश पंचमातेनं म्हणजे राजकारणामध्ये यश संततीची उत्तम प्रगती संततीच्या जीवनामध्ये जी काही ज्यांना अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये अडचणी येत होत्या त्रास येत होता जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टींना तोंड द्यावं लागत होतो ते दूर होण्याचे योग येत्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये राशीच्या लोकांसाठी आलेला आहे स्थान व्यास्तान, व्यय व्यास्तान, म्हटलं की खर्चाला मंडळी मग या खर्चाच्या स्थानाचा स्वामी बुध देवता चतुर्थात पडलेला आहे परदेशात जाऊन स्थिर होण्याचे योग राहत गाव सोडून दूर जाऊन आपलं स्वतःच घर घेऊन तिथे राहण्याचे योग ह्या लोकांसाठी आलेले आहेत किंवा परदेशात तुम्ही पैसा कमवाल आणि इकडे मायदेशी येऊन स्वदेशी येऊन आपल्या गावी येऊन घर बांधाल आणि त्याचा सुख उपभोगाल असा हा योग या तुळा राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेला आहे मंडळी आपल्यासाठी शुभ अंक हा पाच असणार आहे आपल्यासाठी शुभ रंग निळा आणि मोर पंखी असणार आहे आपण कोणत्या दिवशी शुभ कार्याची कर सुरुवात करावी अशी अकरा तारीख आहे बारा तारीख आहे आणि वीस तारीख आहे कोणत्या दिवशी तुम्ही आपलं शुभ काम करू नये जेणेकरून आपल्याला अडचणी येतील संकट येतील त्रास येतील अशी पंधरा तारीख आहे सोळा तारीख आहे एकवीस तारीख आहे आणि बावीस तारीख आहे आपल्या पत्रिकेत शुभ ग्रह आहेत ते उत्तमच आहे अशुभ ग्रह आहेत त्यांची तीव्रता कमी व्हावी त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी एक मंत्र सांगतो त्या मंत्राचं एकशे आठ वेळेला आपण पठन करावं ओम प्राम प्रीम प्रौम सह शनेश्चराय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळेला आपण जप केला पाहिजे मंडळी आपल्या अवतीभोवती निसर्गाच्या आजूबाजूला एखादं वृक्ष लावा त्याचं संवर्धन करा म्हणजे हा परम परमात्मा आपल्यावरती कृपा करेल यामध्ये शंका नाही या। आहे लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद